आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. आमदार प्रशांत परिचारक यांनी काल पंढरपूर शहरातील अनेक रस्त्यांची पाहणी केली असून शहरातील स्वच्छतेबाबत मात्र उदासीन असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होतोय. पंढरपुरातील अनेक रस्ते सध्या खराब असल्याने शहरामध्ये धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर शहरातील भुयारी गटारींचे अनेक चेंबर फुटल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले. सध्या पंढरपूरमध्ये अशा घाणीमुळे अनेक नागरिकांना डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारखे आजार जडले आहेत. त्यामुळे शहरातील अनेक दवाखाने गच्च भरले आहेत. नगरपालिकेची सत्ता सध्या परिचारक गटाकडे असून रस्ते आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांतून पुन्हा असंतोष निर्माण होत चाललाय. याची दखल घेत आमदार प्रशांत परिचारक यांनी काल शहरातील रस्त्यांची पाहणी केली. परंतु वास्तविकमध्ये पंढरपुरातील गोपाळपूर रोडवरील मोठ्या गटारीच्या अस्वच्छतेमुळे सध्या अनेक बालके आणि वृद्धांना आजारांचा सामना करावा लागतोय हे सत्य आहे. त्याचबरोबर ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी, व्यास नारायण झोपडपट्टी अशा विविध ठिकाणी सध्या घाणीचे साम्राज्य असून आमदार प्रशांत परिचारकांनी यांची अशा ठिकाणी भेट देऊन आजारी रुग्णांना आधार देण्याची गरज आहे. विविध भागातील पाहणी प्रशांत परिचारक, नगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी यांनी केली ते आम्हाला समजले. परंतु उमदे पटांगण एरियातील समस्या त्यांनी स्वतः येऊन पाहावी. इथं घाण आहे, सगळे नागरिक आजारी पडत आहेत, इथल्या लोकांना त्रास होत आहे. जे काय त्यांनी काल केले ते योग्यच केलेलं आहे, पाहणी केलेली. पण इकडच्या एरियातली पाहणी त्यांनी स्वतः येऊन करावी, इथली समस्या दूर करावी. अन्यथा एक दोन दिवस आम्ही वाट बघून इथली सगळी जी काही घाण आहे ती आम्ही सी ओ साहेबांच्या ऑफिसमध्ये नेऊन टाकण्यात येईल. आम्ही सगळे नागरिक फार ह्या त्रासाला फार कंटाळून गेलेलो आहे. इथं कुणीही लक्ष देत नाही. गेली 6 महिने झालं आम्ही वारंवार तक्रार करतो आहे, तरी कुणीही दखल घेत नाही. त्याबद्दल आम्हाला नागरिकांना असं वाटतं की त्यांनी स्वतः येऊन इथं पाहणी करावी आणि हे काय असेल ती अडचणी ह्या लोकांची दूर करावी. गेल्या 6 महिन्यापासून हे गटारीचं पाणी आमच्या घरात येतोय. आमच्या लेकरा बाळांना त्रास होतो. लेकरं बाळ तापाने पडतात, आजारी पडतात, तरीही दखल घेत नाही. हां, त्याबद्दल पावसाचं पाणी आलं तर आमच्या घरात जातोय, तरीही म्युन्सिपाल्टी दखल घेत नाही. राहतोय इकडची ड्रेनेजची जी गटार आहे अक्षरशः एवढी घाण असते, त्यामुळं आम्हाला एवढा त्रास होतो. लहान बाळ मुळा सतत आजारी पडतात. त्याकरता नगरपालिकेने आणि आरोग्य विभागाने लवकरात लवकर काहीतरी करावं यावर.